सोहळ्यामध्ये वारकरी मोठ्या प्रमाणाने यावर्षी पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला सगळं घालण्याकरता निघालेले आहात। तरी ही वारी निर्मळ वारी व्हावी, या वारीमध्ये स्वच्छता अभियान मोठ्या पद्धतीने राबवावं आणि वारकऱ्यांनी त्या ठिकाणी या जगाला संदेश द्यावा, सहनशीलता, शांतता आणि सर्वधर्म सर्वधर्म समभाव या ऐक्यतेचा संदेश घेऊन वारकरी संप्रदायाची मंडळी अहोरात्र चिंतन करत सर्व घटनेवर मात करत ऊन वारा पाऊस यावर मात करत रोज युद्धाप्रमाणे झुंजारती एक विष्णुदास जगी या श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या युक्तीला अनुसरून आळंदी ते पंढरपूर प्रवास करत असतात आणि अध्यात्मामध्ये किती ताकद आहे हे ज्ञानोबारायांच्या सोहळ्यावरून पाहायला मिळतं। महिन्याच्या वारकऱ्यांकडून ऐकलेला एक संदेश, या वारीमध्ये 84 सिद्ध असतात, यक्ष किन्नर गंधर्वादी ऋषीमुनी या वारीमध्ये असतात, नवे नवे विंचू सर्प हे देखील 5 किलोमीटरच्या अंतरावरून ज्ञानोबारायांच्या सोहळ्यांचं स्वागत करतात, दर्शन करतात। सोहळ्यामध्ये आतापर्यंत हजारो वर्षाच्या परंपरा जपत असताना हैवती बाबांनी या सोहळ्याला फार मोठं स्वरूप दिलं आणि या सोहळ्याचा जो वटवृक्ष आहे हा इतका वरती उंचवला की या सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी आज महाराष्ट्रच नव्हे विदेशातून देखील काही मंडळी या सोहळ्याचा रिसर्च करण्याकरता या ठिकाणी येते। MIT माध्यमातून या सोहळ्याचं जवळजवळ प्रक्षेपण आणि छोट्या मोठ्या चॅनलच्या माध्यमातून घराघरामध्ये ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही चॅनलच्या माध्यमातून मी मराठी चॅनलच्या माध्यमातून या वारीचा संदेश गावागावामध्ये घराघरामध्ये ही मंडळी पोहोचवते, यांना द्यावा तेवढा धन्यवाद थोडाच आहे। म्हणून माऊले मी एकच संदेश देऊ इच्छितो की या वर्षाची वारी भारताचे पंतप्रधान हातामध्ये त्या ठिकाणी खट्टा घेऊन ग्राम स्वच्छता अभियानाचा संदेश देतात, त्याप्रमाणे वारकऱ्यांनी देखील निर्मल अभियान इतकं सुंदर पद्धतीनं राबवावं अशी अपेक्षा सर्व वारकऱ्यांकडून करतो। आणि या ठिकाणी आमच्या या ठिकाणी 109 नंबर दिंडी माऊली ज्ञानोबारायांच्या रथाच्या पाठीमागे 109 नंबर दिंडी ब्रह्मलीन सद्गुरु विवेकनाथ महाराज यांच्या संगतीनं चालता चालता मी या ठिकाणी 109 नंबर दिंडीचा चालक म्हणून गेल्या 34 वर्षापासून या दिंडीचं नेतृत्व करत आळंदी ते पंढरपूर चालत असताना आतापर्यंतचा आमचा अनुभव जवळजवळ माझ्या घरामध्ये 240 वर्षाची परंपरा जोपासत असताना सोहळ्याची काय ताकद आहे, 1 किलोमीटर आम्ही पायी चालत नाही पण ज्ञानोबारायांच्या पाठीमागे चालत असताना आई जशी लेकराला सांभाळते त्याप्रमाणे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय हे आईच्या रूपानं वारकऱ्यांचा सांभाळ करतात आणि वारकऱ्यांचा सांभाळच करत नाही, वारकऱ्यांवर तो फार मोठं छत्र धरून त्या ठिकाणी वारकऱ्यांना एवढं मोठं प्रेम देतात। ऊन वारा पाऊस यावर मात करत करत वारकरी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दिशेनं सकाळी जो रात संध्याकाळपर्यंतचा श्रम आला हरिपाठ सुरू झाला की नाचत नृत्य करत पावल्या घेत घेत मुक्कामाच्या ठिकाणी पोचत असतात। पुन्हा सकाळी 3 वाजले की वारकरी अंगावर गार पाणी घेतात, पुन्हा नित्यनवांना आनंद घेऊन वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेनं पंढरीशू परमात्म्याच्या भेटीला जात असतात। पुन्हा या चॅनलच्या जेवढे जेवढे चॅनल या सोहळ्यामध्ये असतील तेवढ्यांचे मी आभार मानतो। असाच हा संदेश या चॅनलच्या माध्यमातून मी मराठीच्या माध्यमातून घराघरामध्ये वारीचा संदेश जावा अशी अपेक्षा करतो। आपल्यासोबत कल्याण येतनं पायी आलेल्या महिला आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊ। मावशी काय सांगाल तुम्ही, कल्याणवरनं आला किती दिवस झाले तुम्हाला? आज आम्हाला 8 दिवस झाले तिथून येते इथपर्यंत येतोपर्यंत। जो पाऊस आज लागला त्या पावसामध्ये काय वाटलं का तुम्हाला? नाही, खूप मजा आली। माऊलीला जेव्हा पाऊस आवडते तर आम्हालाही आवडला आणि खूप आनंद वाटला आम्हाला पावसामुळे, चालायला मजा वाटली। मला हा दुसरा वर्ष आहे आणि तशी खूप 15 वर्ष केली पण आता पायी आळंदी ते पंढरपूर माझे 2 वर्ष झालं आहे दुसरा वर्ष। आपल्यासोबत दुसरे आजी त्यांच्याकडनं आजी येतो, किती वर्षापासून येता तुम्ही? माझी 45 झाली। किती वर्षापासून तुम्ही वारीत येता पायी? मी मला आता तारीख दिली आहे ना, साधारण 25-30 वर्षापासून। आपल्यासोबत दुसऱ्या महिला त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण। 5 वर्ष झाले आता, यो 5वा वर्ष माझा। कसं वाटतं वारीत आले तुम्ही? एकदम आनंद, खूपच। एक वेळेला घरी गेला का असं वाटते कधी वारी येते आणि आम्ही वारीला जातो। घरची आठवण वगैरे येते का तुम्हाला? फोन वगैरे करत असाल घरी? काहीच नाही। मुलांना वगैरे? नाही, मुलांच्या येतात, आम्ही नाही करत। मावशी काय सांगाल तुम्ही, तुम्हाला काय वाटतं? 17 वर्षे झाली म्हणा।
मावशीना 17 वर्ष झाले अगदी वारीत पायी चालतात आलंदी पासून तर का कल्याण पासून पायी आणि कोणालाही धक्का मुक्की न लागता जरी धक्का मुक्की लागली तरी माऊली माऊली असे म्हणतात। खरं आदर्श घेण्यासारखा असा संस्कृतीचा वारसा हा महाराष्ट्रातून या माऊलीच्या कृपेने सर्वांना लाभावा आणि या माऊलीच्या कृपेने या महाराष्ट्रावर जे दुष्काळाचं संकट ओढवलेलं आहे आणि या वरुणराजा सुद्धा या वारीला प्रसन्न होऊन यांनी वर्षाव केलेला आहे निश्चितच आम्ही सुखद झालेलो आहोत आणि वारी आम्ही पंढरपूरपर्यंत अशी सर्व भाविक नित्यनियमाने करणार आहोत। आपल्यासोबत येथील एक भाविक आहेत ते आज ह्या वारीमध्ये जे वारकरी येतात त्यांच्यासाठी अन्नदानाचं काम करतात बिस्किट चाप आणि नाश्ता इतर काही सुविधा त्यांना पुरवतात त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही। तर वारी एक असा सोहळा यासाठी आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे त्यासाठी आम्ही एक ऐच्छिक वर्गणी काढून लोकांना थोडंसं एक 10-20 हजार बिस्किटच्या वाटप वगैरे वारकरी लोकांसाठी करत असतो। कुठून आलेले तुम्ही? आम्ही पुण्यावरून आलो। कसं वाटतं तुम्हाला आज भाविकांना जे तुम्ही आता बिस्किटच्या देतात त्याच्यासाठी दिल्यांच्या नंतर कसं वाटतंय तुम्हाला? हा एक वेगळाच आनंद आहे सर, या आनंदाला काय पारावारच नाही आहे। हा जो आनंद मिळतो ना म्हणजे याचं आपण कशात शब्दाचंही वर्णन करू शकत नाही आहे। पाऊस होता, पावसाने कशा पद्धतीने तुम्ही बिस्किट वाटप? पावसाने पावसात भिजत वाटली पण इतका आनंद झाला पाऊस पाहून, कारण हा शेतकरी वारकरी सगळा पावसासाठी म्हणजे वाट पाहतोय आतुरतेने आणि आज ती वेळ आलेली त्यामुळे सगळे लोक आनंदी आहे, समाधान वाटलं आम्हाला पावसामध्ये अति आनंद नाही कधी पाऊस असा होईल असं आणि किती वर्षांनी वारीला पाऊस पाहायला मिळाला या वर्षी। बऱ्याच वर्षांनी वारीमध्ये पहिल्यांदा पाऊस? हा बऱ्याच वर्षांनी वारीमध्ये या वर्षी पाऊस आलाय पाहायला मिळाला आणि अजून आनंद दोघींनी झालाय। आपल्यासोबत दुसरे भाविक आहे त्यांच्याकडनं आपण काय सांगाल तुम्ही वारी? आम्हाला हे खूप खूप आनंद वाटतो की हे पाऊस येतो, ह्या पावसाचा आम्हाला भिगून जे आम्ही बिस्किट जे वाटप करतो ते आम्हाला लय आनंद वाटतो। आम्हाला असं वाटत पण नाही की पावसाचा आम्हाला आनंद याच्यासाठी। आम्हाला किती भाविकांची टीम आहे तुमची? आमची कमीत कमी 20-25 भाविकांची टीम आहे आमची। आम्ही एक सार्वजनिक ग्रुप म्हणून प्रत्येक दिंडीला आम्ही बिस्किट चहा पाणी अन्नदान वाटप करतो जेजुरी निर्यात असतो। आम्ही आज हे 6 वर्षापासून आम्ही देर येथील राहणार असून तालुका जिल्हा उस्मानाबाद आणि माझे गुरुप्रकाश अखिल भारतीय वारकरी संघाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज ही त्यांची परंपरा आहे की आळंदी ते पंढरपूर चालत दिंडी आणि डिक्सळ ते पैठण ही चालत दिंडी असते आणि डिक्सळ ते श्री संत कृपाकाका या 3 दिंड्या दिंड्यामध्ये सामील होतो आम्ही। राहिला विटेवरी धनी मला।
राजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले घराची विकुमावली।